अगं सोनू, तुला शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ माहीत आहे का? हो, कालच आमच्या शाळेतल्या बाईंनी आम्हाला त्याबद्दल शिकवले आहे. मग सांग पाहू, अष्टप्रधान मंडळामध्ये मोरो त्र्यंबक पिंगळे यांचे पद काय होतं? ते प्रधान होते. दादा, प्रधान म्हणजे राज्याचा कारभार चालवतात, तेच ना? अगदी बरोबर. जसे की आता आपल्या देशाचे पंतप्रधान. हो रे दादा. अजून सांग बरं, आता अमात्य कोण होतं? रामचंद्र नीलकंठ मुजुमदार, आणि ते राज्याचा जमा खर्च पाहत होते. शाबास. म्हणजे जसे की आपल्या देशाचे अर्थमंत्री. आता पुढे सांग बघू. दादा, हंबीरराव मोहिते हे सेनापती होते, जे सैन्याचे नेतृत्व करत होते. अगदी बरोबर. जसे की आपल्या देशाचे सैन्य दलाचे प्रमुख. आता पुढे सांग बघू. मोरेश्वर पंडितराव हे पंडितराव होते, जे धर्माचे कामे पाहत होते. अगं हुशार आहेस की तू. आता पुढे सांग पाहू. निराजीरावजी हे न्यायाधीश होते, जे न्यायदानाचे काम पाहत होते. बरोबर. जसे की आपल्या देशाचे न्यायाधीश. आता अजून कोण कोण राहिले सांग बघू. अण्णाजी दत्तो हे सचिव होते, जे सरकारी आज्ञापत्र पाठवण्याचे काम पाही. छान. जसे की सरकारी कार्यालयातील सचिव. पुढे सांग बरं आता. दत्ताजी त्र्यंबक वाकनीस हे मंत्री होते, जे पत्र व्यवहार सांभाळत असे. आणि रामचंद्र त्र्यंबक डबीर हे सुमंत होते, जे परराज्यांशी संबंध ठेवायचे काम पाही. सोनू हुशार आहेस बघ तू. आपल्या देशाचा शेजारील देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे काम कोण करतं? अगदी बरोबर, परराष्ट्र मंत्री. छान. तर मित्रांनो, आपण पाहिले शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ. तर तुम्हाला आता काय करायचंय, एक छानपैकी कागद घ्यायचाय, त्याच्यावरती छान तक्ता बनवायचाय. शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ काय बनवायचंय? शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ.